वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झालेल्या एक वर्ष पूर्ण झालंय. या निमित्तानं नव्या अप्रत्यक्ष कर प्रणालीनंतर मुंबईच्या वेगवेगळ्या बाजारांची आम्ही माहिती घेतली, तिथला आढावा घेतला, पाहूयात. ही आहे मुंबईची महात्मा फुले मंडई म्हणजेच क्रॉफर्ड मार्केट. सुक्या मेव्यासाठी साऱ्या देशात हा बाजार प्रसिद्ध आहे, पण बाजारातले व्यापारी मात्र वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यापासून नाखुश आहेत. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यापासून विक्री घटल्याचा त्यांचा दावा आहे. रमजान के अंदर आज जो खजूर के अंदर जो टॅक्स नाही था, आज गरीब आदमी खजूर खाता था रमजान के लिए, उसमें 12% टॅक्स लेके आया गवर्नमेंट. कहां से सब लोग खा पाएंगे? कमाने वाला 15,000, उसको खर्चा सब चलाने का है. अब सब में तुमको 12-15% गवर्नमेंट मार के लेंगी जीएसटी, तो उनको थोड़ी परवडने वाला है. क्रॉफर्ड मार्केट पासून हाकेच्या अंतरावरच हे मुंबईचं प्रसिद्ध मंगलदास मार्केट. इथे देशातला कुठलाही कपडा तुम्हाला अगदी हातोहात मिळेल. सुरुवातीला 5% वस्तू आणि सेवा कर लागल्यानं कपडा व्यापारी खूप नाराज होते, पण आज परिस्थिती बदलली आहे. स्टार्टिंग में जब नया नया था तभी थोड़ी तकलीफ पड़ी थी, भी एज इट इज व्यापार हुआ है, कोई तकलीफ नहीं हुआ है. ऐसे हम तो सोच रहे हैं कि भाई अच्छा है. मंगलदास मार्केट मधून थोडंसं पुढे आलं की मुंबईचा झवेरी बाजार नजरेस पडतो. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यावर सोन्यावर 1% कर लावण्यात आला. सोन्या चांदीच्या व्यवहारांकडे नेहमीच काळ्या चष्म्यातून पाहिलं जातं, पण नव्या कर प्रणालीनं पारदर्शकता वाढल्याचं सराफ सांगतात. स्टार्टिंग सुरू में उन्हें कन्विंस करना पड़ता था. अभी जो ग्राहक आते हैं वो 3% दे के अपना बिल ले लेते हैं, जीएसटी देते हैं और खुशी खुशी लेते हैं. उसमें बिल रहने से ग्राहक के लिए एक गारंटी कार्ड जैसा हो जाता है, उसके बाद बिल संभाल के रखते हैं. कभी भी आवे तो उन्हें लगता है कि हमारी चीज़ें हमारे दुकान से ली हुई है, और ग्राहक संतोष रहता है कि हमारे पास ये बिल है, इसकी गारंटी है. वस्तू आणि सेवा करांच्या वर्षपूर्तीला मुंबईच्या छोट्या आणि मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये थोडी खुशी थोडा गमची भावना आहे. शिवाय येत्या काळात सरकार कराचा बोजा कमी करेल अशी इच्छा व्यापारी वर्ग व्यक्त करतो आहे. अनुराग शहा, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.